Hello friends, let's welcome back once again for my next video, which is about our section number 3 about writing skills. So today in this video we are going to discuss about one of the important writing skills, that is summary writing, सारांश लेखन. विद्यार्थी मित्रांनो, सारांश लेखन हा क्वेश्चन किंवा ही ऍक्टिव्हिटी आपण 11th स्टँडर्डला सुद्धा स्टडी केलेली आहे. सो तुम्हाला बऱ्यापैकी हा क्वेश्चन कसा लिहायचा याची माहिती आहे. परत एकदा 12th स्टँडर्डमध्ये सुद्धा हे ऍक्टिव्हिटी इन्क्लूड केली गेलेली आहे, बिकॉज इट इज वन ऑफ द व्हेरी इम्पॉर्टंट स्किल्स टू राईट समरी. आणि म्हणून आपल्याला हा क्वेश्चन पुन्हा एकदा डिस्कस करायचा आहे. सो टुडे लेट्स डिस्कस वन ऑफ द इम्पॉर्टंट स्किल्स, समरी रायटिंग. काय समरी रायटिंग म्हणजे? समरी म्हणजे वृत्तपत्र, लेख, व्याख्यान, उतारा, प्रकरण किंवा संपूर्ण पुस्तकाच्या महत्त्वाच्या मुद्द्यांची वाचकानं स्वतःच्या शब्दात, स्वतःच्या भाषेत केलेली नोंद, त्याला समरी म्हणजे सारांश लेखन असं म्हणतात. सो काय याच्याबद्दलची इन्फॉर्मेशन तुम्हाला आपल्या या टॉपिकमध्ये दिलेली आहे, ते आपण आज डिस्कस करणार आहोत. ब्रेव्हिटी इज द सोल ऑफ विट इज वन ऑफ द काउंटलेस मॅगझिन्स कॉइन्ड बाय विलियम शेक्सपियर. तुम्हाला विलियम शेक्सपियर हे एक महत्त्वाची पर्सनॅलिटी माहिती असेलच. वॉज अ व्हेरी ग्रेट ड्रामॅटिस्ट, वर्ल्ड फेमस ड्रामॅटिस्ट, हू हॅज रिटन व्हेरियस ड्रामास, फेमस ड्रामास, अँड ही वॉज ऑल्सो फेमस ॲज अ ॲक्टर. सो ही हॅज गिवन व्हेरियस काउंटलेस मॅगझिन्स. सो वन ऑफ द काउंटलेस मॅगझिन्स टोल्ड बाय शेक्सपियर इज ब्रेव्हिटी इज द सोल ऑफ विट. म्हणजे काय? तर संक्षिप्तता हा ज्ञानाचा आत्मा आहे हे विलियम शेक्सपियरनी सांगितलेल्या अनेक सुविचारांच्यापैकी एक सुविचार आपण म्हणूया. काय इथं दिलेला आहे तो, त्याच्यामागे कारण आहे. हा हे वाक्य किंवा हे द स्टेटमेंट इज रिलेटेड टू अवर टॉपिक. इट इज रिलेवंट, हे आपल्याला ह्या पुढच्या वाक्यामध्ये लक्षात येईल बघा की का हे वाक्य, हे मॅग्झिम का लागू पडतं. सो इट इज रिलेवंट टू स्पीकिंग ॲज वेल ॲज रायटिंग. म्हणजे आपलं बोलणं असो किंवा आपलं लेखन असो, या दोन्हीच्या बाबतीत हा सुविचार लागू होतो. ब्रेव्हिटी ऑर कन्सिजन इज द कटिंग आउट ऑफ अननेसेसरी वर्ड्स वाईल कन्वेईंग अन आयडिया. म्हणजे जेव्हा आपण एखादी आयडिया कन्वे करत असतो, एखादी कल्पना मांडत असतो, तेव्हा ती कल्पना मांडताना संक्षिप्तपणे अवाजवी शब्द न वापरता आपल्याला ती कल्पना मांडता आली पाहिजे. सो संक्षिप्तता म्हणजेच काय, कन्सिजन, ब्रेव्हिटी म्हणजेच काय? तर एखादी कल्पना मांडताना अवाजवी शब्द काढून टाकणं, त्याला ब्रेव्हिटी असं म्हणतात. कटिंग आउट दी अननेसरी वर्ड्स मीन्स ब्रेव्हिटी. इट एम्स टू एनहान्स कम्युनिकेशन बाय एलिमिनेटिंग रिडंडन्सी विदाउट ओमिटिंग इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन. सो हे करताना स्टुडंट्स एक गोष्ट आपल्याला लक्षात घ्यायची आहे की समरी रायटिंग करताना, एखादी कल्पना मांडताना अननेसेसरी वर्ड कट करायचे आहेत. कोणते वर्ड्स? अननेसेसरी, जे गरजेचे नाही आहेत. सो हे करताना आपल्याला कम्युनिकेशन एनहान्स करायचं आहे. म्हणजे जेव्हा तुम्हाला जेव्हा एखादा कम्युनिकेशनची सौंदर्य वाढवायचं असेल, ते एनहान्स करायचं असेल, तर ते बाय एलिमिनेटिंग रिडक्टन्सी. आता एलिमिनेट करणं म्हणजे काय? गाळणं, ओमिट करणं. सो काय एलिमिनेट करायचं आहे आपल्याला? रिडक्टन्सी. सो रिडक्टन्सी म्हणजे काय? तर जे काही महत्त्वाचा आपली माहिती आहे, त्या महत्त्वाच्या माहितीला कुठलाही धक्का न लावता अनावश्यक भाग संवादातून काढून टाकणं. सो जे अनइम्पॉर्टंट आहे, ते अनइम्पॉर्टंट जे आहे ते काढून टाकणं, त्याला रिडक्टन्सी असं म्हणतात. मीन्स रिडक्टन्सी म्हणजे काय? जे अननेसरी असेल, एखादा पॉईंट एक्सप्रेस करण्यासाठी वापरले गेलेले अननेसरी वर्ड्स, सो ते रिडक्टन्सी, ते काढून टाकणं. सो ते आपल्याला करायचं आहे जेणेकरून त्या कम्युनिकेशनचं सौंदर्य वाढणार आहे.
Summary writing is one of its kind that has been described as one of the elementary principles of writing. सो अनेक जे काही रायटिंग स्किल्सचे टाईप आपण डिस्कस केले त्याच्यातला हा समरी रायटिंग हा जो एक टाईप आहे किंवा काइंड आहे तो एक आपल्या लिखाणातला एक एलिमेंटरी प्रिन्सिपल मानलं जातं, म्हणजे प्राथमिक स्वरूपातलं प्राथमिक मूलभूत तत्त्वांच्यापैकी एक प्रकार म्हणून या संक्षिप्त लेखनाकडे पाहिलं जातं. टू स्पीक वॉट इज रिक्वायर्ड अँड टू राईट वॉट इज नेसेसरी इज द रिक्विझिट टुवर्ड्स द डेव्हलपमेंट ऑफ लँग्वेज स्किल. म्हणजे आवश्यक ते बोलणं आणि आवश्यक तेवढंच लिहिणं हा भाषा कौशल्य विकसित करण्यातला एक सगळ्यात महत्त्वाचा टप्पा आहे. टू स्पीक वॉट इज रिक्वायर्ड, काय गरजेचं आहे तेवढं बोलणं. टू राईट वॉट इज नेसेसरी, जेवढं गरजेचं आहे तेवढं लिहिणं हे आपल्या भाषा विकासाच्या बाबतीतली रिक्विझिट आहे, म्हणजे इम्पॉर्टंट गोष्ट आहे, महत्त्वाची गोष्ट आहे. एक महत्त्वाची रिक्विझिट मीन्स इम्पॉर्टंट. Then it is important to be brief in written expression. So written expression madhe sudha na lihitana sudha tumhala kay karaycha ahe, tumhi brief asla pahije, mhanje sankshiptata ha mahatvacha mudda tumhi lakshat ghetla pahije. To express in brief the main points of a written record is the summary writing skill and that can be developed by practice. म्हणजे जेव्हा एखादं लिखित रेकॉर्ड आहे, रिटन रेकॉर्ड आहे, त्याच्यातले जे मेन पॉईंट्स आहेत ते तुम्हाला ब्रीफमध्ये एक्सप्रेस करायचे, थोडक्यात मांडायचे आहेत. सो इट इज द समरी रायटिंग स्किल, हे एक प्रकारचं स्किल आहे, लेखनाचं एक कौशल्य आहे. संक्षिप्त लेखन करता येणं हे सुद्धा एक स्किल आहे आणि हे स्किल आपल्याला आपल्यामध्ये केव्हा डेव्हलप होतं, ओनली बाय प्रॅक्टिस प्रॅक्टिस अँड प्रॅक्टिस. म्हणजे समरी रायटिंग करता येण्यासाठी तुम्हाला जास्तीत जास्त या ॲक्टिव्हिटीचा सराव केला पाहिजे, प्रॅक्टिस केलं पाहिजे. बिकॉज यू नो व्हेरी वेल वन स्टेटमेंट इम्पॉर्टंट थॉट डॅज प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. म्हणजे सराव हाच माणसाला परिपूर्ण बनवत असतो. सो ते ह्या बाबतीत अतिशय रिलेव्हंट आहे. समरी रायझिंग हॅज अ डेफिनेट पर्पज, त्याचा अगदी मुख्य हेतू आहे ह्या देण्याच्या मागे, एक निश्चित उद्देश आहे याचा. द पर्पज ऑफ अ समरी इज, काय नेमका उद्देश, पर्पज काय आहे लिहिण्याच्या मागचं, समराइझिंगच्या मागचं. टू गिव द रीडर अ क्लिअर ऑब्जेक्टिव्ह पिक्चर ऑफ द ओरिजिनल टेक्स्ट. का आपण समरी लिहायची आहे, तसे रिझन तुम्हाला कळालं असेल, पर्पज कळाला असेल वाचकाला. जो काही ओरिजिनल टेक्स्ट आहे, जे काही तुमच्यासमोर कुठलंही पुस्तक असेल, एखादा पॅराग्राफ असेल, जे काही मटेरियल असेल, सो ते त्या ओरिजिनल टेक्स्टचं जे काही ऑब्जेक्टिव्ह पिक्चर आहे त्याची जी स्पष्ट आणि त्या मूळ गद्याचं स्पष्ट आणि तटस्थ असं क्लिअर कट पिक्चर वाचकाला देणं हा समरायझिंगचा मूळ उद्देश असतो. मोस्ट इम्पॉर्टंटली द समरी रिस्टेट्स ओनली द मेन पॉइंट्स ऑफ अ टेक्स्ट ऑर अ लेक्चर विदाउट गिविंग एक्झाम्पल्स ऑर डिटेल्स सच ॲज डेट्स नंबर्स ऑर स्टॅटिस्टिक्स. म्हणजे संक्षिप्त लेखनात तपशील वा उदाहरणं जसे दिनांक आहे, एक्झाम डेट नंबर्स म्हणजे संख्या आहे, स्टॅटिस्टिक्स म्हणजे आकडेवारी आहे, हे सगळं आपल्याला ओमिट करावं लागतं आणि फक्त महत्त्वाच्या मुद्द्यांची मांडणी आपल्याला समराइझिंग करताना करायची असते. सो दिस इज वन ऑफ द इम्पॉर्टंट स्किल्स, दॅट इज समरी रायटिंग. आता पुढचा पॉईंट आणि आपल्याला इथे दिलेला आहे की समरी रायटिंग करताना कोणते डूज आपल्याला लक्षात ठेवायचे. सो व्हॉट काइंड ऑफ डूज यू हॅव टू रिमेंबर, यू हॅव टू कन्सिडर व्हाइल रायटिंग समरी रायटिंग. द फर्स्ट अँड द मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट इज रीड अँड री रेड द पॅसेज. पहिला मुद्दा तुम्ही काय करायचा आहे की तो पॅसेज जेव्हा तुम्हाला येईल समोर, तो पॅसेज तो पॅरेग्राफ तुम्हाला वाचायचा आहे, पुन्हा वाचायचा आहे, रीरीड करायचा आहे. देन यू हॅव टू अंडरस्टँड वॉट इज द पॅसेज, नेमकं पॅसेज काय आहे तो तुम्हाला त्यातला मॅटर समजून घ्यायचा आहे. देन रीड द इन्स्ट्रक्शन्स, त्याच्यामध्ये आलेल्या ज्या सूचना आहेत त्या व्यवस्थित वाचायच्या आहेत. देन फाइंड एक्झॅक्टली वॉट यू नीड टू समराइज, त्यानंतर तुम्हाला नेमकं काय समराइज करायचं आहे,
त्या संक्षिप्त लेखनासाठीच्या आवश्यक बाबी शोधायच्या आहेत. देन आयडेंटिफाय दी मेन आयडिया थ्रू द प्रोसेस ऑफ आस्किंग क्वेश्चन्स. त्या पॅरेग्राफमध्ये तुम्ही स्वतःला प्रश्न विचारायचे आहेत. क्वेश्चन्स प्रश्न प्रक्रियेच्या माध्यमातनं त्या पॅरेग्राफमधली मेन आयडिया, मुख्य कल्पना फाइंड आउट करायची, आयडेंटिफाय करायची. देन फॉर्म शॉर्ट सेंटेन्सेस ऑन युअर ओन. मग स्वतःची छोटी छोटी वाक्य तयार करायची आहे. कनेक्ट सेंटेन्सेस यूजिंग लिंकर्स. त्याचबरोबर वाक्य तयार करत असताना ती वाक्य आणखीन छोटी करण्यासाठी, आणखीन पॅरेग्राफ ब्रीफ करण्यासाठी लिंकर्सचा, कोहेसिव डिव्हायसेसचा, पंक्चुएशन मार्क्सचा वापर आपल्याला करायचा आहे. देन रिमूव रिडक्टंट वर्ड्स अँड सेंटेन्सेस फ्रॉम दी की सेंटेन्सेस. आणि जी काही मुख्य वाक्य आहे त्यातून एक्सप्लेनेशन देण्यासाठी जे काही नको असलेले जादाचे शब्द आलेले असतात त्याला आपण रिडक्टंट वर्ड्स म्हणतो. ते रिडक्टंट वर्ड्स एखादा पॉईंट एक्सप्रेस करण्यासाठी, एखादा मुद्दा एक्सप्रेस करण्यासाठी जे काही ज्यादा अवाजवी वर्ड्स आलेले असतात त्याला रिडक्टंट वर्ड्स किंवा सेंटेन्सेस म्हणतात. तर ते आपल्याला रिमूव्ह करायचं आहे. देन ओमिट डिटेल्स. जे काही तपशीलवार माहिती दिलेली असते ती रिमूव्ह करायची आहे, ओमिट करायची आहे. अँड देन अवॉइड युअर ओन इंटरप्रिटेशन. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, समरी रायटिंग करताना स्वतःचे मत देणे पूर्णपणे अवॉइड करायचं आहे, टाळायचं आहे. सो दीज आर दी इम्पॉर्टंट पॉईंट्स रिलेटेड टू अवर डूज सेक्शन. देन हिअर अनादर डायग्राम इज प्रोव्हाइडेड फॉर अस. इट इज अबाउट डोंट्स ऑफ समरी रायटिंग. सो सारांश लेखन करताना कोणत्या गोष्टी आपल्याला टाळायच्या आहेत, काय करायचं नाही आहे ते इथं दिलेलं आहे डायग्राममध्ये, ती डायग्राममध्ये. सो फर्स्ट पॉईंट इज गिवन हिअर इज इन्क्ल्यूड. इन्क्ल्यूड मीन्स समरी रायटिंग करताना यू शुड नॉट ॲड एनिथिंग, एनी युअर ओन पॉईंट. कुठलाही तुमच्या स्वतःच्या माहितीचा समावेश याच्यामध्ये तुम्हाला करायचा नाही आहे. देन एक्सक्ल्यूड मीन्स अंतर्भाव न करणे. तुमची कोणतीही एक्स्ट्राची माहिती याच्यामध्ये तुम्हाला ॲड करायची नाही आहे. याच्यामध्ये इन्क्ल्यूड इज आणि एक्सक्ल्यूड हे दीज आर दी अपोजिट वर्ड्स टू इच अदर. सो ते इन्क्ल्यूड करायचं नाही आहे, त्याचा अंतर्भाव करायचा नाही आहे. नेक्स्ट ॲड, इथे भर घालणे म्हणजे काय, आणखीन ज्या जे काही पॅरेग्राफच्यामध्ये दिलेल्या माहितीच्या व्यतिरिक्त आणखी कोणतीही ज्यादाची माहिती आपण ॲड करायची नाही आहे, त्याच्यामध्ये भर घालायची नाही आहे. देन कमेंट, एखाद्या रायटरच्या मुद्द्यावरती कुठल्याही प्रकारचं भाष्य, त्याचं एक्सप्लेनेशन आपण द्यायचं नाही आहे. आणि गिव एक्झॅम्पल्स, तुमची स्वतःची एक्स्ट्रा एक्झॅम्पल्स त्याच्यामध्ये तुम्ही ॲड करायची नाहीत. सो ऑल दीज आर दी डोंट पॉइंट्स गिवन इन द टी डायग्राम. सो ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला लक्षात घ्यायच्या आहेत समरी रायटिंग करताना. सो पुढे तुम्हाला एक समरीसाठी एक्झाम्पल दिलेलं आहे. लर्निंग डिसॅबिलिटीजच्या संदर्भातला एक पॅरेग्राफ दिलेला आहे की जो तुम्हाला समरी रायटिंग कसं करायचं, त्यासाठी कोणत्या स्टेप्स फॉलो करायच्या याची इन्फो पॅरेग्राफ तुम्हाला दिला गेलेला आहे. आणि या पॅरेग्राफची समरी 138 पेजवरती तुम्हाला दिली गेलेली आहे. सो स्टुडंट्स, इथं एक लक्षात येईल, तुमच्या एवढा मोठा आर्टिकल आणि त्या आर्टिकलची आपण सारांश किती थोडक्यात ब्रीफ मॅनरमध्ये लिहिलेलं आहे. सो ही समरी रायटिंग करताना कोणत्या, वॉट काइंड ऑफ स्टेप्स यू हॅव टू यूज, दी स्टेप्स आर ऑल्सो प्रोव्हाइडेड ऑन पेज नंबर 137. सो काय आपल्याला स्टेप्स फॉलो करायचे आहेत, हे जे आर्टिकल आपल्याला दिलेलं आहे लर्निंग डिझॅबिलिटीच्या संदर्भातलं, मुलांना जे काही त्यांचे स्लो लर्नर्स असतात त्यांना शिकण्यामध्ये जे काही प्रॉब्लेम्स येतात, कुठल्या कुठल्या प्रकारचे वेगळे प्रॉब्लेम्स असतात, त्यांना काय काय वेगळ्या प्रकारची नावं आहेत, त्यात कशाप्रकारे वर्क केलं गेलेलं आहे, ह्या सगळ्याची इन्फॉर्मेशन या पॅरेग्राफमध्ये दिली गेलेली आहे. सो याचं समरी रायटिंग करताना तुम्हाला यू हॅव टू रीड द आर्टिकल ट्वाईस. देन आस्क क्वेश्चन्स अबाउट दी पर्पज ऑफ रायटिंग. तुम्हाला दोनदा ते आर्टिकल वाचायचं आहे, त्यानंतर त्या नेमका ते वाचून झाल्यानंतर त्या लिखाणाचा नेमका पर्पज काय आहे, हेतू काय आहे, हे तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे. त्यासाठी तुम्हाला क्वेश्चन्स त्या पॅरेग्राफला विचारायचे आहे, स्वतःला तुम्ही ते क्वेश्चन्स विचारायचे की नेमकी काय आयडिया आहे, काय कल्पना मध्यवर्ती कल्पना या पॅरेग्राफची आहे ते तुम्हाला फाइंड आउट करावं लागेल. आयडेंटिफाय दी मेन आयडिया, सो दॅट इज दी मध्यवर्ती कल्पना आपण त्याला म्हणतो की ती काय आहे. या पॅरेग्राफमध्ये तू वेगवेगळ्या प्रकारचे जे काही स्टुडंट
च्या संदर्भात जे काही लर्निंग डिसॅबिलिटीज आहेत त्याच्याबद्दलची इन्फॉर्मेशन दिलेली आहे. देन राईट दी फर्स्ट ड्राफ्ट, म्हणजे पहिला कच्चा आराखडा तुम्हाला त्याचा तयार करायचा आहे. देन फिफ्थ स्टेप्स रिवाइज युअर फर्स्ट ड्राफ्ट अँड एडिट इट. मग पहिला जो कच्चा आराखडा तयार केलेला आहे त्याचं पुन्हा एडिटिंग करायचं आहे, त्यात जे काही अनावश्यक भाग आहे पुन्हा तो तुम्हाला रिमूव्ह करायचा आहे. आणि मग फायनल ड्राफ्ट आपल्या ह्या समरी रायटिंगचा तुम्हाला तयार करायचा आहे. सो या पॅरेग्राफ संदर्भाची जी समरी आहे ती तुम्हाला अशा प्रकारे दिसेल. सो समरी रायटिंग हा क्वेश्चन, ही ॲक्टिव्हिटी सॉल्व करताना एकाच पॅरेग्राफमध्ये तुम्हाला ती समरी लिहायची आहे. आणि समरी म्हणजे काय, तर ते वन थर्ड पॅरेग्राफ असतो. त्याला आपण एक तृतीयांश सारांश लेखन असं म्हणतो. म्हणजेच काय, तर 300 शब्द जर त्या पॅरेग्राफमध्ये आलेले असतील तर त्या 300 शब्दांच्या पैकी तुम्ही 100 वर्ड्समध्ये तुमचं सारांश लेखन करायचं असतं. इतका ब्रीफ महत्त्वाची अशीच वाक्य, इम्पॉर्टंट अशीच इन्फॉर्मेशन तुम्हाला त्या पॅरेग्राफमध्ये, एकाच पॅरेग्राफमध्ये लिहायची असते. आणि हे लिहित असताना छोटी छोटी स्वतःची शॉर्ट सेंटेन्सेस तुम्ही वापरायचे असतात. कोहेझिव्ह डिव्हायसेसचा, पंक्चुएशन मार्कचा, लिंकर्सचा वापर करायचा असतो, जेणेकरून तो पॅरेग्राफ आणखीन ब्रीफ व्हायला मदत होते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे समरी रायटिंग लिहिण्याच्या पूर्वी त्या पॅरेग्राफला साजेश, डिसेंट वाटणारं, ॲप्रोप्रिएट ठरणारं असं टायटल आपल्याला द्यावं लागतं, कारण त्याला 1 mark हा टायटलसाठी आहे. तर ते टायटल सुटेबल वाटावं, ते अट्रॅक्टिव्ह असावं, डिसेंट असावं, एकाच शब्दात, एकाच फ्रेजमध्ये किंवा एका शॉर्ट सेंटेन्समध्ये तुम्ही ते टायटल लिहिलेलं असावं. सो अशा पद्धतीनं तुम्हाला समरी रायटिंग करता आलं पाहिजे. आणि स्टुडंट्स, हा एक महत्त्वाचं असं स्किल आहे, ते कौशल्य आहे. आणि कौशल्य आपल्याला केव्हा आत्मसात होतं, केव्हा डेव्हलपमेंट आपल्याला त्याच्यात पाहायला मिळते, जेव्हा तुम्ही त्याची जास्त प्रॅक्टिस करता. सो वेन एवर यू डू लॉट ऑफ एफर्ट्स, यू मेक लॉट ऑफ प्रॅक्टिस फॉर दॅट, देन ओनली यू कॅन डेव्हलप दॅट काइंड ऑफ स्किल. आणि म्हणून समरी रायटिंग हे स्किल जर तुम्हाला डेव्हलप व्हावं असं वाटत असेल तर त्यासाठी यू हॅव टू मेक लॉट ऑफ प्रॅक्टिस, यू हॅव टू सॉल्व व्हेरियस एक्झाम्पल्स ऑफ समरी रायटिंग. सो या सारांश लेखनाची भरपूर उदाहरणं तुमच्या हातून सोडवली गेली पाहिजे, म्हणजे तुम्हाला नेमकी आयडिया येईल की समरी रायटिंग हे कशा प्रकारे करावं लागतं. सो त्यासाठी तुमच्या या टॉपिकमध्ये एक एक्झाम्पल तुम्हाला सोडवून दाखवलेलं आहे लर्निंग डिझॅबिलिटीच्या संदर्भातलं. सो ते लर्निंग डिझॅबिलिटी चे काय काय नेमके कोणते लर्निंग प्रॉब्लेम्स त्या मुलांना येतात ते अगदी शॉर्ट मॅनरमध्ये, ब्रीफ मॅनरमध्ये तिथे त्यांनी तुम्हाला प्रोव्हाइड केलेले आहे. आणि याच टॉपिकच्या खाली एक उदाहरण तुम्हाला ब्रेनस्टॉर्मिंग ॲक्टिव्हिटीमध्ये विचारलेलं आहे की एक छोटा पॅरेग्राफ दिलेला आहे आणि त्या पॅरेग्राफची समरी रायटिंग कशी करायची आहे, त्याचं स्टेप्स वापरून ते समरी रायटिंग तुम्हाला लिहायला सांगितलेलं आहे. सो हे उदाहरण तुम्ही सर्वांनी सॉल्व करायचं आहे, जेणेकरून तुम्हाला समरी रायटिंग कसं लिहावं या संदर्भातली आयडिया